देवेंद्र फडणवीस के हाथों आज मियो अस्पताल इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज अस्पताल में मोतियाबिंद मुक्त महाराष्ट्र मिशन अंतर्गत आयोजित कैंप का उद्घाटन किया गया, जिसमें नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र में पहले ही 4000 लोगों का परीक्षण किया जा चुका है, जिनमें से आज 500 लोगों का ऑपरेशन किया जाएगा। फडणवीस ने कहा कि इस तरह के शिविर सभी निर्वाचन क्षेत्रों में लगाए जाएंगे और वहाँ के लोगों को ये स्वास्थ्य सेवाएं मुहैया कराई जाएगी। मागच्या काळामध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा मोती बिंदू फ्री महाराष्ट्र अशी एक मोहीम आपण हातात घेतली होती आणि जवळपास 17 लाख ऑपरेशन्स आपण त्यावेळी केले होते। डॉक्टर लहान यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या संदर्भात सगळी आकडे केली होती आणि संपूर्ण आमची जी टीम आहे महाराष्ट्र सरकारची त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी हा निर्णय केला आहे की मोतीबिंदू फ्री महाराष्ट्राचं हे कॅम्पेन आपल्याला सुरू करायचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये मी यापूर्वीच या संदर्भातल्या कॅम्प घेतलेला होता आणि 4000 लोकं आम्ही आयडेंटिफाय केले आहेत, त्या 4000 लोकांचे ऑपरेशन्स आम्ही करतो आहे। आज 500 लोकांचे ऑपरेशन्स या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत आणि मला असं वाटतं की सगळ्याच मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे कॅम्प्स घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे ऑपरेशन्स मोफत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल।